औरंगाबाद महानगरपालिका अतिक्रमण हटावपथका मार्फत महावीर चौक बाबा पेट्रोल पंप येथे वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले या ठिकाणी नेहमी वाहतूक ठप्प होत होती याबाबत प्रशासक तथा आयुक्त अस्थिक कुमार पांडे आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र निक्कम यांनी दोन महिन्यापूर्वी या चौकामध्ये पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे काढणे याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने या परिसरातील व्यापाऱ्यांना नागरिकांना नियमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या तरी देखील सदर दुकानदार हे प्रशासनाला सहकार्य करत नव्हते यामुळे या, या ठिकाणी तासन तास वाहतूक ठप्प होणे व लहान मोठे अपघात होत होते आठ दिवसापूर्वी महावीर चौक येथे दुचाकी आणि चार चाकीमुळे आपापसात आप वाद होऊन मोठे भांडण झाले होते त्या अनुषंगाने आज सकाळी महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यापासून पंधरा फूट पर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली सदर अतिक्रमण काढताना प्रथम नागरिकांनी व्यापाऱ्यांनी थोडाफार विरोध केला परंतु जागेचे मालक यांनी येऊन मनपा आणि पोलीस प्रशासनासह कार्य केले आणि अनधिकृत अतिक्रमण बांधकाम काढण्यासाठी संमती दिली सदृढ अतिक्रमणे काढल्याने महावीर चौक बाबा पेट्रोल पंप येथे पंधरा फूट रस्ता मोकळा झालाय विशेष करून पुणे नगरहून आणि खुलताबाद वरून येणाऱ्या डाव्या बाजूने बस स्टँड कडे हा रस्ता मोकळा झालाय सदर कारवाई माननीय प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे इमारत निरीक्षक सय्यद जमशेद मनपा पोलीस पथक मजूर जेसीबी यांच्या सहाय्याने सदर कारवाई करण्यात आली आहे तसेच पथकामार्फत आज नागेश्वर वाडी येथील स्मिता नागेश यांची मालकी असलेले अनधिकृत बांधकाम थांबवून बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले